सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाच्या कार्यक्रम आणि चर्चा सत्राच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित माझ्या विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आदरणीय अरविंद कुमार जी, माझ्या विभागाचे आयुक्त माननीय प्रशांत नारनवरे जी, माजी महापौर श्रीमती निर्मलाताई सामंत, हेल्पेज इंडियाचे संचालक माननीय प्रकाश जी बोरगावकर, फेस्कॉमचे माननीय अण्णासाहेबजी टिकाळे, आमच्या विभागाचे सहसचिव श्री दिनेश डिंगळे, उपायुक्त श्रीमती वंदना कोचुरे आणि आज इथं उपस्थित माझ्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीनं ज्येष्ठ नागरिक दिन निमित्तानं आज आयोजित करण्यात आलेल्या वृद्धापकाळ या चर्चा सत्रातला उपस्थित माझ्या ज्येष्ठ नागरिक बंधू आणि भगिनी, सर्वप्रथम मी या माध्यमातून राज्यातील तमाम ज्येष्ठ नागरिकांना जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। आपल्या घरातील आपल्या आजूबाजूच्या ज्येष्ठ नागरिकांचा आदर करून त्यांना वेळ देऊ, आजवर त्यांनी आपल्याला जशी मायेची ऊब दिली तीच ऊब या वृद्धापकाळात आपण त्यांना देऊ अशी शपथ घेण्याचे आवाहन मी या निमित्ताने सर्वांना करतो। तसेच समृद्ध वृद्धापकाळ या चर्चा सत्राचे उद्घाटन झाले असे मी जाहीर करतो। बालपण, तारुण्य, प्रौढत्व आणि म्हातारपण अशा चार अवस्थातून मनुष्य जीवनातून जातो। प्रत्येक अवस्था आपापल्या जागी महत्वाची असते। बालपण निरागस स्वच्छंदी असते, तारुण्य आणि प्रौढत्व या दोन्ही अवस्थांमध्ये माणसाने आपले कुटुंब सांभाळण्यासाठी प्रचंड मेहनत व कष्ट घेतलेले असतात। आपल्या मुलाबाळांना वाढवणे, त्यांचे शिक्षण, त्यांना स्वतःच्या पायावर उभं करणे या जगराहाटीमध्ये माणूस स्वतःला झोकून देतो। हे सगळं करत असताना प्रत्येकाला आपला वृद्धापकाळ आनंदात जावा ही एकमात्र अपेक्षा असते। राज्यात ज्येष्ठ नागरिकांची सुमारे 1 कोटी संख्या आहे, म्हणजेच लोकसंख्येच्या 8% ज्येष्ठ नागरिक आहेत। वृद्धापकाळात विविध आजार, कौटुंबिक अवहेलना, आर्थिक अडचणी, मानसिक आजार, एकटेपणा यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते। बऱ्याच ठिकाणी वयोवृद्ध व्यक्तींना जीवन सांभाळायला आधार द्यायला कोणी नसल्याने अत्यंत कठीण हाल अपेष्टाग्रस्त झालेलं पाहायला मिळतं। हे पाहिल्यानंतर माझ्यासारखा संवेदनशील माणूस नक्कीच व्यथित होतो। आजच्या तरुणाईला नोकरी धंदा पाण्याच्या निमित्तानं परगावी मोठ्या शहरात जावे लागते। मध्यमवर्गीय कुटुंबाकडे मोठ्या शहरात पुरेशी जागा नसल्याने आपल्याकडील वयोवृद्ध कुटुंबियांना सोबत ठेवण्याची अडचण निर्माण होते, पण पर्यायाने वयोवृद्ध आईवडिलांना आपल्या म्हातारपणाची काठी जवळ नसल्याने हाला अपेष्टा सोसाव्या लागतात। आपल्या आईवडिलांना, कुटुंबातील वृद्धांना तळहातावरील
फोडा प्रमाणे जपणारे, लहान मुलाप्रमाणे घरातील वृद्ध व्यक्तींची प्रत्येक गरज व लाड पुरवणारे अनेक आदर्श कुटुंब देखील आपण पाहतो। वृद्धकाळात कौटुंबिक स्वीकार, आर्थिक पाठबळ, आरोग्य सुविधा अशा काही सामान्य गरजा जरी पूर्ण झाल्या तरी म्हातारपणातील आयुष्य बऱ्याच प्रमाणात सुखकर होतं। भारताच्या संविधानाने ज्येष्ठ नागरिकांच्या समाजातील स्थान विचारात घेता त्यांना वृद्धकाळ चांगल्या तरीने चालवता यावे, यास समाजामध्ये त्यांचे जीवन सुसह्य व सुरक्षित व्हावे, शारीरिक व मानसिक आरोग्य सुस्थितीत राहावे, वृद्धकाळामध्ये त्यांच्या आर्थिक क्षमता, कामाचा हक्क, शिक्षणाचा हक्क आणि सार्वजनिक मदत मिळवण्यासाठी राज्य शासनाने ज्येष्ठ नागरिक धोरण 14 जून 2004 रोजी जाहीर केले। या धोरणास महाराष्ट्र शासनाने 30 सप्टेंबर 2013 रोजी सर्वसमावेशक ज्येष्ठ नागरिक धोरण म्हणून जाहीर केले। आर्थिक दुर्बलता, कमी वेतन, वाढती महागाई आदीमुळे कौटुंबिक समस्येमध्ये वाढ होत असून त्यांचा अप्रत्यक्ष परिणाम ज्येष्ठ नागरिकांच्या पोषण व आरोग्यावर होतो। ज्येष्ठ नागरिक हा समाजाचा महत्त्वपूर्ण घटक असल्याने त्यांचं पालन पोषणाची जबाबदारी व ज्येष्ठ नागरिकांचा अधिकार याची समाजाला आणि त्यांच्या पाल्यांना जाणीव व्हावी म्हणून केंद्र शासनाने ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी आई वडील ज्येष्ठ नागरिकांच्या चरितार्थ व कल्याणासाठी अधिनियम 2007 पारित केलेला आहे आणि सदरचा अधिनियम महाराष्ट्र राज्यात 1 मार्च 2009 पासून लागू करण्यात आली असून अधिसूचना दिनांक 31 मार्च 2009 रोजी जारी करण्यात आलेली आहे। ज्येष्ठ नागरिकांसाठी आर्थिक नियोजन करणे, त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे, ताणतणावास तोंड देण्यासाठी त्यांना सक्षम करणे, त्यांना आनंदमय जीवन जगणे सहज शक्य व्हावे म्हणून अनेक उपाययोजना ज्येष्ठ नागरिक धोरणामध्ये केलेल्या आहेत। अनाथ, निराधार, निराश्रित ज्येष्ठ नागरिकांचे जीवन जगणे सुसह्य व्हावे, तसेच त्यांना हक्काचा निवारा उपलब्ध व्हावा यासाठी राज्यात वृद्धाश्रम ही योजना सुरू केलेली आहे। आज मी 30 राज्यात 32 वृद्धाश्रम अनुदान तत्वावर सुरू केले आहेत। या वृद्धाश्रमात प्रवेशित निराधार, निराश्रित व गरजू ज्येष्ठ नागरिकांना निवास, अंथरूण, पांघरूण, भोजन व वैद्यकीय सेवा सुविधा मोफत आहेत। तसेच वृद्धाश्रमामध्ये बाग बगीचा, वाचनालय, दूरदर्शनवरील कार्यक्रम आदी सुविधा देखील पुरवण्यात येतात। या व्यतिरिक्त मातोश्री वृद्धाश्रम योजनेअंतर्गत सेवाभावी संस्थामार्फत 5 एकर जागेमध्ये 100 व्यक्तींसाठी 1 असे 23 वृद्धाश्रम राज्यात सुरू आहेत। या व्यतिरिक्त श्रावणबाळ, इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, तसेच एसटी बस प्रवास दर सवलत अशा अनेक काही योजना देखील राबवल्या जातात। मागील 2 वर्षात कोविडच्या लॉकडाऊनच्या काळात श्रावणबाळ, इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती वेतन या दोन्ही योजनेतील लाभार्थ्यांना राज्य सरकारने 3 महिन्याचे मानधन एकत्र ऍडव्हान्स दिले अशी करणारे महाराष्ट्र एकमेव राज्य सरकार आहे। लॉकडाऊन काळात प्रत्येक जिल्ह्याच्या समाज कल्याण कार्यालयात ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग यासाठी 24 तास कार्यरत मदत कक्ष स्थापन करून हजारो ज्येष्ठ नागरिक, एकटे राहणारे निराधार आदींना विविध प्रकारची मदत व दिलासा देण्यासाठी प्रयत्न केला गेलेला आहे। सामाजिक न्याय व विशेषसहाय्य विभागाचा मंत्री म्हणून मला इथे आवर्जून सांगावं असं वाटते की वयोवृद्ध व्यक्तींच्या आरोग्याच्या दृष्टीने आम्ही शरद शतम नावाची एक आगळी वेगळी योजना प्रस्तावित केली आहे। या योजनेच्या माध्यमातून राज्यातील 65 वर्ष वयावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या विविध प्रकारच्या आरोग्य तपासण्या, शुगर, बीपी सारख्या विविध चाचण्या या योजनेच्या माध्यमातून मोफत करणार आहोत। बऱ्याचदा आपण काही आजाराचे निदान झाले तरच रुग्णालयात जातो, मात्र आतल्या आत या वयात शरीरात काही ना काही सुरू असते। अचानक एकदा दीर्घ किंवा गंभीर आजाराचे निदान झाले तर नंतर परिस्थिती हाताबाहेर जाते आणि कुटुंबाची दानादान व रुग्णाचे हाल होतात। त्यामुळे आजाराचे वेळीच निदान व्हावे व त्यासाठी सर्व
सर्व तपासण्या वर्षातून किमान एकदा तरी केल्या जाव्यात, त्यासाठी मोफत असाव्यात, या उद्देशाने आम्ही ही योजना प्रस्तावित केलेली आहे। या योजनेत कोणकोणत्या तपासण्या व चाचण्या समाविष्ट केल्या जाव्यात, त्याची कार्यपद्धती, सर्वेक्षण व सर्व बाबी बरोबरच एखाद आजाराचे निदान झाल्यास त्यावर उपचार करण्यासाठी आरोग्य विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन कमीत कमी खर्चात उपचार केला जावे, यासाठी समन्वय या सर्व बाबी ठरवून अंतिम ऍक्शन प्लॅन तयार करण्यासाठी आम्ही आरोग्य सह विविध विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची व उच्चस्तरीय समिती नुकतीच गठित केली आहे। या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर आम्ही या योजनेचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या समोर मंजुरीसाठी ठेवणार आहोत। ही सगळी कारवाई येत्या काही दिवसातच पूर्ण होणार आहे, हे मी आवर्जून आपल्या समोर या ठिकाणी सांगतो आहे। अशा पद्धतीने राज्य सरकार ज्येष्ठ नागरिकांच्या प्रति आपले कर्तव्य निभावत आहे। आज जे तरुण आहेत ते उद्या म्हातारे होणारच आहेत, त्यामुळे आजच्या वृद्धावस्थेतील व्यक्तींच्या जागी उद्या आपण असणार आहोत ही भावना जपून आपण आज संवेदनशील मनाने व जबाबदारीने वागणे गरजेचे आहे। वृद्धाश्रम चालवणाऱ्या संस्था व प्रशासनातील कर्मचाऱ्यांना देखील मी या निमित्ताने सूचना करतो, आवाहन करतो की आपणही ज्येष्ठ नागरिकांच्या प्रति आपली वागणूक केवळ नोकरी म्हणून नाही तर माणूस म्हणून ठेवावी। आपल्या जवळ आपल्या आजूबाजूला असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना, आजी आजोबा, बाई बाबांना आपण आधार द्यावा, त्यांना आपला वेळ द्यावा, मायेने विचारपूस करावी, त्यांना आपल्या सुख दुःखात समावून घ्यावे एवढीच अपेक्षा त्यांना असते। उद्या त्या जागी आपण असणार आहोत याची जाणीव ठेवून त्यांची ही अपेक्षा आपण सर्वांनी जबाबदारी पूर्वक पालन करण्याची गरज आहे। आपण सर्वजण ही जबाबदारी कर्तव्य म्हणून निभावत राहू अशी आशा व्यक्त करतो। खरंतर आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ फेस्कॉमने सुद्धा मला या ठिकाणी निवेदन दिलं आहे। या निवेदनामध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजना सरसकट सर्व ज्येष्ठांना लागू व्हावी, 60 वर्षावरील सर्व स्त्री पुरुषांना या योजनेचा लाभ व्हावा अशा अनेक मागण्या आपण केलेल्या आहेत। पण मी आपल्याला जबाबदारीपूर्वक सांगतो, या विभागाचा मंत्री म्हणून मी ज्या ग्रामीण भागातून येतो त्या ग्रामीण भागातल्या वृद्धपकाळ सोसत असणाऱ्या आणि शहरी भागातल्या वृद्धपकाळ सोसत असणाऱ्या या दोन्ही बाजू जर आपण पाहिल्या तर खऱ्या अर्थानं गरज आज काय आहे। महात्मा फुले योजनेमध्ये तर कुठलाही रोगाचं एकदा निदान झाल्यानंतर विलाज करायला ती योजना आहे, पण कुठल्याही वृद्धपकाळाच्या काळामध्ये निदान करणारी योजना आपल्या राज्यामध्ये नाही। मी जर वृद्ध आहे आणि मला उद्या कुठला तरी अचानकपणे आजार येणार आहे, पण तो आजार अचानक आल्यानंतर त्याच्यावरती मी निदान झाल्यानंतर त्याच्यावरती मी उपचार करणार आहे, पण निदान वेळेवर जर झालं, त्याच्यावर उपचार जर लवकर झाला तर नक्कीच आमचा हा वृद्धकाळातला आमचा सहकारी आपण 100 वर्ष जगल्याशिवाय राहणार नाही। ही योजना करताना मला माहिती आहे की सरकारमध्ये काम करत असताना सुद्धा अडचणी किती येतात आणि ही योजना करत असताना सुद्धा मी किती अडचणीतून जातोय याची जाणीव आहे मला, पण मी ठरवलंय की वृद्धकाळामध्ये एका वयाच्या नंतर काही तपासण्या, मग त्या 12, 13, 14, 15 असतील, त्या तपासण्या या मोफत राज्य सरकारकडून शरद शतम योजनेच्या माध्यमातून झाल्या पाहिजे। त्या तपासण्यातून काही पुढे आलं तर मग आपल्याकडे महात्मा फुले आहे, इतर अनेक योजना आहेत की ज्या योजनेमधून त्यांचा विलाज आपल्याला करत आहेत। एवढंच नाही तर मधल्या काळामध्ये एक हेल्पलाईन चालू करा म्हणून या ठिकाणी मला विनंती केली की वृद्धपकाळामध्ये
एकटे असतात, एकटेपणा एवढा अंगावर जातो, अडचणी हजार असतात, कुणाला बोलावं, माणूस सोबत नसतो, आपण बाहेर जाऊ शकत नाही, तर त्या हेल्पलाईनवर आपण आपली अडचण सांगितली तर ती अडचण सुद्धा सोडू शकते। आणि एकटेपणामध्ये जर आमच्या त्या आई वडिलांना एकटेपणा वाटत असेल आणि त्या एकटेपणामध्ये जर कुणाशी बोलावं तर त्या हेल्पलाईनवर त्या मोकळेपणानं त्या फोनवरती गप्पा सुद्धा मारू शकतील। तेवढाच त्यांचा काळ हा एकटेपणाचा नाही तर कुणाशी तरी आज आपण बोललोय याचं एक आगळं वेगळं समाधान त्या वयात जे असतं ते समाधान सुद्धा आम्ही त्या हेल्पलाईनच्या माध्यमातून या ठिकाणी देणार आहोत। माझ्या दृष्टीने आज आपला देश जो प्रगतीशील पाहतोय, आपण महाराष्ट्र आपला जी प्रगती पाहतोय ही आम्ही कुठेतरी तरुण वयात आज आमच्या समोर हे सगळं पाहायला मिळतंय याला खऱ्या अर्थानं आज जे वृद्धापकाळ भोगताय तुमच्या कष्टामुळं आज आम्हाला महाराष्ट्रात चांगले दिवस पाहायला मिळताय। आज तुम्हाला कष्ट करता येत नाही, तुम्ही कष्ट करण्याच्या पलीकडे गेलात, कष्ट करून पलीकडे गेलात, म्हणून आता तुमच्या वाटेचे कष्ट सामाजिक न्याय विभागाने आपल्या स्वतःच्या खांद्यावर घेतलेत याची पुन्हा एकदा आपल्या सर्वांना जाणीव करून देतो, माझ्याकडून आश्वासित करून देतो की वृद्धापकाळात हा विशेष सहाय्य द्यायचं, ज्यावेळेस एखाद्या वयानंतर स्पेशल असिस्टन्स द्यावंच लागतं ते स्पेशल असिस्टन्स द्यायला आमचा विभाग कुठंही कमी पडणार नाही याचं वचन आज 1 ऑक्टोबर जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाच्या निमित्तानं मी आपल्याला देतो आणि इथंच थांबतो। धन्यवाद। जय हिंद। जय महाराष्ट्र।